मॅक्स महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी धम्मशील सावंत, आज रायगड जिल्ह्यातील सुधागड येथून आपण थेट प्रक्षेपण करतोय. पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण आणि पर्यावरणाची जपणूक आणि जतन करण्यासाठी महाराष्ट्रभरामध्ये नव्हे तर देशभरामध्ये अनेक पर्यावरणप्रेमी या ठिकाणी झोकून देऊन काम करत असतात. निश्चितपणानं खेडेपाड्यामधील काही जे असे व्यक्ती आहेत की पर्यावरणाचा ध्यास घेऊन प्लॅस्टिक मुक्तीचा संकल्प घेऊन कापडी पिशव्यांचं या ठिकाणी मोफत वाटप ज्यांनी केलेलं आहे, 1,00,000 कापडी पिशव्या वाटपाचा संकल्प ज्यांनी केलेला आहे आणि प्लॅस्टिक मुक्तीची चळवळ ज्यांनी त्या चळवळीला ज्यांनी व्यापक स्वरूप दिलेलं आहे, असे विश्वास गजानन गोफन हे या ठिकाणी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आज मॅक्स महाराष्ट्रवर आहेत. 1,00,000 प्लॅस्टिक होणी थोरं कापडी पिशवी कणखर वाढवावा, कापडी पिशवीचा वापर पर्यावरण रक्षणासाठी हे ब्रीद घेऊन या ठिकाणी ते संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये कापडी पिशव्यांचं या ठिकाणी वाटप करतायत आणि विशेष म्हणजे ते वाटप मोफत आहे. 80,000 पिशव्या त्यांनी वाटप केलेल्या आहेत. आज आपण जाणून घेऊया की त्यांची ही जी लोक चळवळ आहे, प्लॅस्टिक मुक्तीची चळवळ आहे, ती काय आहे. सर, मॅक्स महाराष्ट्रमध्ये सर्वप्रथमतः आपलं स्वागत आहे. आपण जी ही प्लॅस्टिक मुक्तीची चळवळ आहे त्याची सुरुवात कशी झाली, त्याचा जन्म कसा झाला, आपण आपल्याला याच्यामध्ये रस कसा आहे? नमस्कार सर्वांना. प्रथम सगळ्यांचे आभार मानतो आणि आपण स्वतःहून सगळ्यांनी मनापासून प्लास्टिक बंदी अंगीकारावी असं मी तुम्हाला एक विनंती करतो. आणि ही प्लास्टिक बंदी मी कशी काय जागरूकता निर्माण केली किंवा किती मला प्रेरणा मिळाली ते मी सांगतो. मी श्रीखंड महादेव हिमाचल प्रदेशमध्ये श्रीखंड महादेव ही जी यात्रा आहे तशी अमर यात्रा असते त्याचप्रमाणे 3 दिवस चालत जाऊन ती यात्रा दर्शन करत असतं. तिकडे आम्ही ज्यावेळी गेलो त्यावेळी आम्हाला सांगितलं तुम्ही आता जे सामान घेऊन चालले त्याच्यामध्ये प्लास्टिक वगैरे आहे ते प्लास्टिक तुम्ही जंगलामध्ये न टाकता, येताना ते परत जेवढे निघत तेवढं प्लास्टिक वगैरे काय रॅपिंग वगैरे असेल ते तुम्ही इथे खाली घेऊन या. आणि खाली आल्यानंतर आमचा त्याने पण सत्कार केला आणि सांगितलं की परत तुम्ही मुंबईच्या लोकांना सांगा की मी इथे याल, ही यात्रा आम्हाला यात्रेसाठीच आहे पण इकडे तुम्हाला राहायची व्यवस्था नाही, लंगर नाही आहे, तर तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा आणि ही यात्रा वाढली की तुम्हाला जेवणाची लंगर लागतील, सगळे तुम्हाला जेवण फ्री मिळेल, तर तुम्ही ते हे करा. आणि त्यांनी आम्हाला तिथे ती जी मला प्रेरणा मिळाली की तुम्ही जंगलात जाता ते जे प्लास्टिक तुम्ही टाकणार ते विरघळत नाही काय नाही ते तुम्ही येताना घेऊन या. त्यांनी आमचा सत्कार केला आणि सगळ्या परत जाणाऱ्या सगळ्या सांगत होते की प्रत्येकाने आपापलं प्लास्टिक जे असेल रॅपर्स वगैरे काय चिकीचे पाकिटं असतील काय तर ते रॅपर आधी प्लास्टिकशिवाय काही चालतच नाही, मग ते प्लास्टिक घेऊन या. आणि इथे आल्यानंतर आम्ही जे डिस्ट्रॉय करू ती प्रेरणा घेऊन मी हे चालू केले प्लास्टिक बंदी. या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने 23 जून 2018 रोजी या ठिकाणी कायद्यानं त्या ठिकाणी प्लास्टिक बंदी या ठिकाणी आणली किंवा प्लास्टिक मुक्तीसाठी पुढाकार घेतला. आपला हा अभिनव उपक्रम आहे, आपण कापडी पिशव्या या ठिकाणी तयार करताय, तर या प्लास्टिक मुक्तीबरोबरच आपण इतर कोणकोणते उपक्रम या ठिकाणी राबवता की तुम्ही जी कापडी पिशवी तयार केलेली आहे त्याच्यावर विविध स्लोगन लिहिलेले आहेत, इतर कोणते उपक्रम त्याला टच आहे? इतर उपक्रम म्हणजे आपण प्लास्टिक बंदी जी अंगीकारायची आहे त्यासाठी आपण मार्केटमध्ये जातो ना, भाजी घेतली, कांदे बटाटे घेतले, लसूण घेतली किंवा काय केळी घेतली, आंबे घेतले, तर आपल्या तो दुकानदार जो असतो तो प्लास्टिक ची पहिली पिशवी पण आपल्या त्या सामान जे आपण त्या पिशवीमध्ये टाकतो. त्याच्याऐवजी तुम्ही जर लहान पिशवी पाहिजे दूध आणा गेल्यानंतर तर तुम्ही प्लास्टिक पिशवी तर देण्याची तुम्हीच एक पिशवी घेऊन जा आणि सांगा तुझी पिशवी नको मला की माझी ही पिशवी आहे, ही पिशवी आहे, या पिशवीमध्ये माझं ते दूध आमची केळी का असतील ते टाक त्याच्यामध्ये. हां, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईजच्या पिशव्या आहेत, त्याच्या ही एक पिशवी आहे, ही मोठी पिशवी आहे, त्याच्यावरती स्लोगन लिहिलेले आहे. ते स्लोगन जरा वाचून दाखवा हे पूर्ण काय आहेत ते आणि नक्की तुमचं काय उद्देश काय किंवा तुम्ही कोणत्या कुणाकडून ही प्रेरणा घेतलीत आणि कशा पद्धतीनं या पिशव्यांच्या माध्यमातून तुम्ही कोणती जनजागृती करू पाहता? याच्या अगोदर मी पण समाजसेवा करायचो, त्यावेळी शाळेतल्या मुलांना पुस्तकं वह्या वाटप सगळं करायचो, नंतर कुठे मंदिर बंद असतील त्याची शिवलिंग दान करणं किंवा एखादा गरीब विद्यार्थी असेल त्या दत्तकपुत्र घेऊन हे त्याचा शिक्षणाचा खर्च करायचो, पण नंतर झेडपी पुस्तकं वाटते, ग्रामपंचायत मदत करते,
आणि मुलांना दत्तक घेऊन त्यांचा जाण्याचा खर्च सगळं सरकारच करत आहे. मग त्याऐवजी ही प्लास्टिक बंदीचा अंगीकार जे आपण प्लास्टिक बंदी कापी पिशीचं वाटली तर शेवटच्या माणसापर्यंत जाता येईल आणि अजाणतेपणे माझ्या सहकार्यांमुळे म्हणा कसा आहे म्हणा की लोकांमध्ये जनजागृती होईल. आणि हां आणि ते माझी एक स्लोगन आहे लाख प्लास्टिक गोणी थोडं कापडी पिशवी कणखर वाढवावा कापडी पिशवीचा वापर पर्यावरण रक्षासाठी अशी मी स्लोगन तयार केलेली आहे. आणि त्याच्यावरती झाडे लावा झाडे लावा याचा उद्देश काय की आता पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे. लोक फक्त झाडे तोडतात लावत काहीच नाही. आता रस्ता रुंदीकरण चालू आहे 3 वर्ष आधी सगळी रस्त्यावरची झाडं सगळी तोडलेली आहेत पण त्या कुठली संस्था पुढे येत नाही की बाबा हे तोडताय तर आपण जाऊन त्यांना जगू असं कोणी करत नाही. म्हणजे पाणी आडवा पाणी गिरवा आता पावसाचं पाणी पडतंय बरोबर तुम्ही नदीवरती धरणं मानता ते कातळावरती धरणं मानता ते तत्काळ वाहून जातं पण असं काही हे करा की तिथे सुरुंग लावून किंवा डिप करून त्याला काहीतरी व्यवस्थित हे केलं तर ते पाणी आडणारच आहे ना तर ते कोणी करत नाही. आणि आता बुद्धी वाचवा बुद्धी शिकवा. समाजामध्ये अशी प्रवृत्ती तयार झाली आहे की मुलगाच मला पाहिजे तो माझ्या वंशाचं नाव उज्ज्वल करेल पण ते चुकीचं आहे. शेवटी मुलगा मोठा झाल्यानंतर त्याचं लग्न झाल्यानंतर तो आई बापाला विसरतो पण मुलगी जी आहे ती लग्न जरून माहेर सासरी जरी गेली तर त्या जीव सगळा माहेरी असतो. माझ्या आई वडील कसे आहेत ते जेवढेत की नाही काय तर त्यासाठी मग मुलगी वाचवा मुलगी शिकवा आहे का हे चांगलं आहे स्लोगन चांगले आहे तर सगळ्यांनी तर अंगीकारावी अशी माझी विनंती आहे. आपल्या या समाज उपयोगी उपक्रमामध्ये कोणाचं हे एवढं मोठं तुम्ही महाराष्ट्रभरामध्ये व्यापक चळवळ प्लास्टिक मुक्तीची उभी केलेली आहे कापडी पिशव्यांचा तुम्ही जागर या ठिकाणी करताय तर या चळवळीमध्ये तुम्हाला सहकार्य कुणाचं आहे मार्गदर्शन नेमकं कुणाचं लागतंय. मार्गदर्शन वगैरे असं तसं कोणाचं नाही आहे पण एक ठराविक 1-2 लोक आहेत की ते मला प्रोत्साहन देतात की साहेब तुम्ही पिशवी हे करताना आमच्याकडून थोडीशी काय म्हणतात मदत खारीचा वाटा म्हणून ते म्हणतात की मला कधी पिशवी आणली द्या तर मग तुम्हाला कापडाचे पैसे असतील वगैरे काय असतील ते मी तुम्हाला देत जाईल. तर त्यांचं अशी अट असते की तुमचं पण नाव टाका आणि माझं पण नाव टाका. म्हणजे कसं मीच हे करतोय म्हणून असं तुमची तुमची चळवळ आहे ती तुमचं नाव पहिलं पाहिजे आम्ही तुम्हाला मदत करणार पण एक सगळं आमचं नाव टाका आणि सगळं तुमचं नाव ठेवा. असे आहे 2-3 माणसं आहेत जे तुम्हाला सहकार्य करतात ते एक चांगला उपक्रम आहे. लोकांना जागरूकता पण निर्माण व्हायला लागली कुठे आता पिशवी वाटप करायला गेलं तर काही लोक स्वतःहून असे देणगी देतात देऊ ठेवा तुमच्याकडे किंवा आता लोक हे करतात घरामध्ये शेपीस पुढे असतात ना ते पण मला सांगतात उद्या हे शेपीस घेऊन जा. अशी लोकांची प्रवृत्ती बदलत चालली कारण आता बाजारामध्ये पिशव्या मिळणंच बंद झालेलं आहे त्यामुळे लोक आता थोडीशी जागरूकता व्हायला लागलेली आहे. आजवर आपण या ठिकाणी किती पिशव्या या ठिकाणी तयार केल्यात आपण स्वहाताने या सगळ्या पिशव्या करता तयार आणि आजवर आपण किती पिशव्या या ठिकाणी तयार केल्यात कुठं कुठं या ठिकाणी वाटप या केलेलं आहे ते जरा आम्हाला कळू द्या की आपण आतापर्यंत किती पिशव्यांचा टप्पा पार केला. मी जेव्हा याचा प्रयत्न केला प्लास्टिक बंदीचा प्रयत्न केला तेव्हा मी सुरुवातीला अशी दूध वगैरे आणतो आपण दूध ब्रेड बिस्किट वगैरे आणतो त्यासाठी ही लहान पिशवी तयार केली होती 6x10 6x8 वगैरे पण नंतर लोकांचा हे वाढला लोकांची मागणी वाढली अरे ते दूध आणणं आणि हे आणणं ते ठीक आहे पण आता ही दुधासाठी झाली मग सामान जर आम्हाला वजन वाहन असेल तर मग मोठी पिशवी लागेल. तर मी विचार केला की ठीक आहे मोठी तर मोठी पण आपल्याला याकडे देणगी मिळत नाही काय नाही तर आपण स्व कसाने करतो मी चांगला नोकरीला आहे पगार वगैरे चांगला आहे पण त्यातनं जे काय पैसे बचत होते त्यातनं मी ही समस्या करतो आणि हे कापड मी मुंबईला जाऊन स्वतः विकत आणतो स्वतः शिवतो स्वतः कटिंग करतो आणि फक्त प्रिंटिंगचा खर्च मी बाहेरून करतो प्रिंटिंग बाकी सगळं शिवण्यापासून सगळं मीच करतो आणि माझ्याकडे जुनी 50 वर्षापूर्वीची मशीन आहे मोटर वगैरे काही लावलेली नाही आहे त्यामुळे मला व्यायाम पण होतो म्हणजे मला मॉर्निंग वॉकची म्हणजे लोकांसाठी खायचं आणि मॉर्निंग वॉक करायचं रात्रीभर जागत राहायचं तसं मला कधी मला झोप माझा व्यायाम होतो आणि मला चांगली झोप लागते कारण मी काहीतरी समाजासाठी वेगळे काम करतोय ही जाणीव मला या माझ्या मानसिक समाज एवढं आहे की मी काहीतरी समाजाशी देणं लागतोय आणि करतोय आणि लोक त्याचा आग्रह करतील आणि त्या लोकांना जाण होईल की हा वेळा करतोय मग आपण काय अंगीकारू नये. मी स्वतः वेळा समजतो की वेळेस इतिहास घडतो असं म्हणतात तर मला लोक वेळा म्हणतात म्हणू दे पण त्यांना नंतर आता आठवा लागलं की हा वेळा नाही हा खरंच चांगला नसेल आता सरकारने बंदी केली आता याच्याशिवाय आपल्या पर्यायच नाही.
म्हणजे हा उपक्रम आता कामी येतोय कामी येतोय. आपण किती वर्षापासून हा छंद तुम्हाला किती वर्षापासून जडलेला आहे? मी 2011 यात्रा हिरो सेकंड महादेवला तेव्हा जे ती स्फूर्ती घेतली ते 11 नंतर मी माझ्या घरात शर्टपीस जे होते ते मी स्वतः शिवले आणि माझ्या आता वाटायचो मी ही पिशवी ठेव. अरे कशाला पिशवी? अरे म्हटलं आम्ही तिकडे गेलो होतो काश्मीरला इथे हिमाचलला तिकडे त्यांनी मला सांगितलं अहो ही प्लास्टिक पिशवी बंद व्हायलाच पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रात ती जागृता निर्माण करा. आम्ही आता सांगितलं मग तुम्ही जंगलात ते पिशवी टाकणार ते कावळे ते मेन म्हणजे कावळ्या चिमणी पाकडून कोणी नाही जंगलामध्ये पण ते आपण जे दाणे टाकतो ते खाणार कोण? कोणीच खाणार नाही. तर ते ती स्फूर्ती गोळी चालू केली आणि ते दुधाची पिशवी माझा डब्याची पिशवी आता ते दळणाची पिशवी लोक म्हणतात मला मोठी पिशवी दे दळणाची पिशवी दे. अरे पण मला कुणाची देणगी मिळत नाही मला जे जपतात ते मी करतो तुझ्याकडे जे शेतकरी फुले असतील लग्न करायला मिळाले ते मला दे मी तर फुकट शिवून देतो ना. पण ते एवढी जागृती लोकांमध्ये निर्माण झालेली नाही. काही काही लोक सांगतात माझ्या मला बर्थडे आहे तर बपन साहेब मला पिशवी मिळतील का? म्हणजे किती वाजे तुला 100 पिशव्या ठीक आहे चांगला प्रयोजन आहे माझ्याकडे फुकट घेऊन जा किंवा तू तुझ्या शक्य असेल ते दे मला मी तर फुकट शिवून देत आहे. असे आता लोकांची जागृती वाढलेली आहे. सर आपण निश्चितपणे एक कौतुकास्पद असं काम स्तुत्य उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. या उपक्रमाला सरकार असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल त्यांचं काही सहकार्य लागतंय का की कुणी तुम्हाला असं मदत केलेली आहे स्वतःहून कोण असं पुढे आलंय का की तुम्ही तुमची ही चळवळ प्लॅस्टिक मुक्तीची चळवळ आहे आणि कापडी पिशव्यांची जी आता जी समाजाभिमुख गरज झालेली आहे तर त्यासाठी सहकार्य कुणाचं लागतंय का तुम्हाला काय अनुभव आहे? सहकार्य आतापर्यंत मला एकाच व्यक्तीचं लागलेलं आहे दांबुलपाडा गावचे माजी सरपंच गणेश कांगडे हे मी जेव्हा पालीमध्ये तहसील कार्यामध्ये पिशवी वाटप करत होतो तेव्हा त्यांनी मला थांबून विचारलं कोकण साहेब म्हणजे साहेब तुम्ही कुठे आणि तुम्ही हे काय करता तर म्हटलं मी हे गेले 7-8 वर्ष पिशवी वाटपचं काम करतोय तर ते म्हणजे ठीक आहे तुम्ही हे सगळं ओळखलं की मला येऊन भेटा तुम्ही त्यांचं 2 महिने त्यांचा जाऊन भेटलो तर त्यांनी मला असं ते प्रयोजन केलं की असं तुमचा कार्यक्रम चांगला आहे माझ्याकडून त्या मदत मी जर काय दिलं तर तुम्ही घ्याल का? दमणपाडा गावचे माजी सरपंच गणेश कानडे हे मला खूप चांगलं सहकार्य करतात. सरकार किंवा प्रशासन आहे त्यांनी कधी तुमची पाठ थोपटलेली आहे काय अनुभव आहे? असं म्हणतात की नेहमीच असे लोक जे असे झोकून देऊन काम करणारे लोक जे अशा प्रकारची चळवळ राबवतात आगळी वेगळी चळवळ राबवतात निश्चितपणे एक सरकारला आणि समाजाभिमुख आपण उपक्रम लोकोपयोगी उपक्रम आहे हा. कधी पाठ थोपटलेली आहे प्रशासनानं सरकारच्या कोणी मंत्र्याने किंवा कोणी आमदार खासदार असतील काय अनुभव आहे तो तुम्हाला? सरकार तर लांबच राहिलं पण आपल्या गावचे सरपंच आपल्या गावचे पंचायत समिती सभापती किंवा आपले लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार खासदार ज्यांचा आपला नेहमी संपर्क असतो जे आमचे काही नातेवाईक पण आहेत काही आमदारचे नातेवाईक पण आहेत आणि नगरसेवक आहेत नगरसेवक माझे मित्र आहेत त्यांना पण मी पिशवी दिली पण त्यांची एवढी पण मानसिकता नाही की आता सरकारने पिशवी बंद केल्यानंतर माझ्या पिशवीचा माझा फोन नंबर आहे तर मला फोन करायचा विश्वास तुझ्या कार्याला यश आलं. आता माझे भाचे एवढे सरपंच आहेत त्यांना मी सांगितलं अरे सरकारने डिक्लेअर केलं स्वच्छता निधी जो आहे तो तुम्ही फिरवा आणि कापडी पिशव वाटप चालू करा. मी सरपंचांना सांगितलं माझ्या ओळखीचे त्यांना की तुमचा आता सरकार सांगितलं निधी आता प्राईम मिनिस्टरने सांगितलं पंतप्रधान सांगितलं 15 वर्षाला या डिक्लेअर केलं ना प्लास्टिक बंदी त्यांनी पण सांगितलं स्वच्छता निधी तुम्ही फिरवा इकडे आणि कापडी पिशवी वाटप चालू करा. तर मी सांगून सुद्धा एकही सरपंचाने आतापर्यंत मला 1 रुपयाची मदत पण केलेली नाही. लोकप्रतिनिधी सोडा लोकप्रतिनिधी 4 वेळा पिशव दिल्या लोकप्रतिनिधी साधा फोन पण नाही आला अभिनंदन पण की तुमच्या कार्याला यश आलं एवढं जरी बोललं तरी मला समाधान झालं असतं. मी तर माझ्या पैशांनी खर्च करून पिशवी वाटप करतोय त्यानंतर नगरसेवक आमदार खासदार आपले मंत्री आनंद गीते या साहेबांकडे पिशवी होती जेव्हा ते मंत्री झाले 5 वर्षापूर्वी तेव्हा प्रकाश देसाई राऊत राजेंद्र राऊत आणि प्रकाश देसाई या तिघांनाही पिशव्या एका प्लास्टिकला दिल्या आहेत मी पण त्यांचं पण प्लास्टिक पण दिल्यानंतर मला सगळा फोन नाही कोण जिल्हा प्रमुख आहे कोण जिल्हा उपप्रमुख आहे हे तर मंत्री पण त्यांनी साधा ज्या मंत्र्याला रायगडमध्ये ज्या 30 वर्ष त्यांनी खासदारकी भोगली मंत्रीपद भोगलं पण त्या साधा एका कार्यकर्ता फोन करता येत नाही आणि हे काय मला मदत करणार?
म्हणजे निराशा आहे त्यांची, उदासीनता आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रकारचं मोठं काम तुम्ही करताय पण एक पाठीवर कौतुकाची थाप दिली तर तुम्हाला खूप मोठं खासदारांनी नाही कुठल्या सभापतींनी पण नाही. सभापती आपले आहेत ना, सभापतींनी 2 वेळा जाऊन पिशव्या दिल्या. त्यांनी सांगितलं हा मी सांगतो ग्रामसेवकाला तुम्हाला ते मदत करतील. मी सांगतो सभापती ग्रामसेवक जे असत ना अध्यक्ष त्याच्या माझ्या समोर सांगितलं या साहेबांचं बघा स्लोगन वगैरे काय असतं हे केलं आणि त्यांना काय आपण मदत करू. ते त्यांनी विचारलं मला की तुम्हाला आम्ही मदत केली तुम्ही आम्ही पिशव्या छापून द्याल का, तर म्हणजे नेईल मी. पण त्यांनी आतापर्यंत मला एक फोन पण नाही केला, मदत तर राहील बाजूला पण अभिनंदन फोन तर करणं त्यांचं कर्तव्य आहे ना. सर आपलं ध्येय काय आहे, किती पिशव्यांचं टार्गेट आपल्याला करायचं की असं ध्येय आपलं किती पर्यंत आहे, कितीचा टप्पा तुम्हाला लवकरात लवकर गाठायचा? मी जेव्हा प्रथम पिशव्या चालू केलं प्लास्टिक बंदीसाठी तेव्हा मी आदमी चांगलाच नोकरीला आहे, माझ्या 1-1.5 वर्ष सर्विस बाकी आहे. तर तेव्हाच मी मला ठरवलं की मी जोपर्यंत नोकरीला आहे तोपर्यंत कमीत कमी 1 लाख टार्गेट मी पूर्ण करणार. 1 लाख आता किती झालं? आतापर्यंत माझे 80,000 पूर्ण झाले आहेत आणि 17 महिने सर्विस बाकी आहे. 17 महिन्यामध्ये अजून 20,000 पिशव्या मला वाटप करायचं आहे कमीत कमी. हे माझं मिनिमम टार्गेट आहे. त्याच्या पुढे पण ईश्वराने मला चांगलं तब्येत ठेवली, चांगली सद्बुद्धी दिली तर सद्बुद्धी तर आहेच माझी, तर माझी ती मला मानसिकताच आहे पण ईश्वराने मला व्यवस्थित ठेवलं तर पुढे पण माझा प्रयत्न चालूच आहे. सर आपल्या या कामामध्ये असं म्हणतात की कुटुंबाची साथ नेहमी असणं गरजेचं असतं, कुटुंबाचा सहभाग साथ आहे का या कामात? नाही, कुटुंबाचं असं म्हणणं आहे की तुम्ही हे जे करता त्यांनी घरात खूप अडचण तयार होते, खूप कचरा होतो, तर मी त्यांना सरळ स्पष्ट सांगितलं. आता म्हणजे असं बोलायला काय हरकत नाही, मी त्यांना तोंडावर सांगितलेलं आहे की बघा ही रूम आपली आहे, तुमची रूम सेपरेट आहे, ही रूम एक बेडरूम मला दिली असं समजा, ही रूम माझीच आहे, ही रूम माझीच आहे सगळं, कारण जी जी काय आहे ते माझंच आहे. तर माझ्या रूममध्ये तुम्ही येऊच नका ना, तुम्हाला हे वाटतं तर तुमचे देव असतील काय असतील तुमची तुमच्या रूममध्ये येऊन जा आणि माझ्या रूममध्ये कचरा पडला तर मीच काढतो येतो. त्यामुळे तुम्हाला इथे यायची गरज नाही. माझ्या मिसेस गव्हर्नमेंट सर्वंट आहे, मुलगा आयटी इंजिनियर आहे, दुसरा ऑटोमोबाईल इंजिनियर आहे, पण त्यांची मला पिशवी शिवणं काय सुई होवापर्यंत त्यांनी मदत घेत नाही. उलट तेव्हा नेहमी टोकतात खाली कराय खाली कराय स्पष्ट करा स्पष्ट. या ठिकाणी कापडी पिशव्यांचे तुम्ही अनेक प्रकार दाखवलेत, लहान दाखवलेत सगळं. आम्हाला आम्ही या ठिकाणी जाणून घेऊ इच्छितो की कोणती पिशवी कोणत्या कामासाठी या ठिकाणी वापरता, वेगवेगळे प्रकार दिसतात. तुम्ही खूप पिशव्या आणलेल्या आहेत, आताही तुम्ही तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जाऊन पिशव्या वाटप केल्या आणि मोफत दिलं की असं म्हणतात की त्याची किंमत हे तुम्हाला कधी अनुभव आले काय? हा मोफत आता मी एवढं बोंबून सांगतो, मी फेसबुकवर नेहमी टाकतो की मी आता 1 महिन्यावर रजेवर आहे की तुमच्या घरात शेरपीस पडलेत, कपाटामध्ये पेटारमध्ये शेरपीस पडलेत, तुम्ही लग्नात आता नवरीचे वडील नवरदेवाचे वडील तुमच्या तुम्ही माझ्याकडे पाहुणे आहेत म्हणून तुमच्या खांद्यावर शेरपीस लागतात. तो शिवण्याचा असतो तो प्रश्न वेगळा, पण त्याचं प्रेम म्हणून तो आपल्याला देतो. पण ती तुम्ही कपाट भरून ठेवता तर कपाटाचे 2 पीस किंवा 1 शर्ट पीस घेऊन या, ते 1 शर्ट पीस 5-6 पिशव्या होतात तर मी तुम्हाला 4 पिशव्या देतो तुम्हाला शिवून. मग तुम्ही म्हणा ना मला मुलीला पिशवी नाही मुलाला पिशवी नाही, 1 शर्ट पीस घेऊन या 4 पिशव्या घेऊन जा. तर तुम्हाला वाटतं धनाची पिशवी पाहिजे तर मी धनाची पण पिशवी तुम्हाला मोठी शिवून देईल ना. बरोबर ना, तुम्ही पुढे कामात जा तर डब्याला पण पिशवी मिळेल तुम्हाला. आता ही पिशवी डब्याला चालेल हां, त्याच्यामध्ये आता बघा काय काय आहे, त्याच्यामध्ये पासबुक, चेकबुक, तुमच्या गोळ्या, चार्जर असे वेगवेगळ्या प्रकारचे सामान राहतं ना या पिशवीमध्ये. या पिशवीमध्ये आणि ही पिशवी जी आहे ही तुम्हाला बाजारात घेऊन चालेल ना. रोज काय तुम्ही 5 किलो भाज्या आणतात, रोज काय 5 किलो भाज्या आणतात, याच्या साधारण 5 किलो सामान काय मिळतं? बरोबर, या पिशवीचा वापर त्याच्यासाठी करू शकता. हां, ही पिशवी आहे, आता ही प्लेन आहे, ही रंगीत आहे, आता ते इथे कापड घाला. आपल्या कापड कोणते वापरता तुम्ही, कापड वगैरे कुठून आणता, कापडी पिशव्या तुम्ही तयार करण्यासाठी कापड कसं उपलब्ध करता? मला लोकांचे माझे शर्ट पडले जुने शर्ट वगैरे तर मी त्यांना स्पष्ट सांगतो हे जुनं शर्ट घेणं पॅन्ट घेणं उसवणं हे माझ्यामध्ये पसत नाही. मी जे आणतो कापड ते दादरच्या मार्केटमधून जे होलसेलर व्यापारी जे आहेत त्यांना मी सांगितलेलं आहे ही पिशवी दाखवते ना मी असं ते घेणं 7-8 वर्ष समाजसेवा करतोय तर मला तुम्ही जे टाका संपल्यानंतर टाका 100 मीटर टाका असतो तो कधीच संपत नाही पूर्ण, त्याला 1 मीटर 8 मीटर जे काय उठतं ते बाजूला ठेवून देतात आणि 8 दिवस झाले 15 दिवस झाले की मला फोन करतात अंकल की आता हे गुजराती आहेत ना मग ते अंकल होता अंकल आजा कपडा तयार आहे. मग मी माझी पर्सिंग झाली किंवा सेकंडची बस असेल तर मी जाऊ तो ट्रेनने घेऊन येतो, स्वतः येऊन खांद्यावर घेऊन येतो, रिक्षाने वगैरे पण जात नाही. तर त्यांचं एक एवढं आहे की ते दुसरं कोणाला कापड देत नाही, पहिले मला फोन करतात अंकल आप आ जाओ कपडा देखील आणि ते
ऑफ सीजन असेल काय सांगतात अंकल अभी 2 महिन्यामध्ये आहोत अभी सीजन नाही आता कसं करणार सीजन ना बरोबर मे महिन्यापर्यंत काढून मिळतो पण जून जुलै ऑगस्ट काही नसतं गणपतीमध्ये कोण घेतं कोण घेत नाही पण दिवाळीमध्ये आता या गेल्या आठवड्यात मी 50 किलो कापड आणलं त्यांनी मला फोन केला अंकल आ जाओ विदर्भामध्ये कोण जागा कपड्यात घेऊन जागा नाही ते काही जाओ पण मी 2-3 चक्रा मारला आणि मी आज माझं वय झालं माझं वय आता 8-9 रनिंग आहे मला तेवढं झेपतं 10-15 किलो तेवढं मी सगळं घेऊन येतो पण कुणाची मदत घेत नाही आणि कोणी मला मदतीला धावून पण येत नाही की बाबा मी तुझ्याबरोबर येतो असं ते करायला पाहिजे ना बरोबर तरुणांनी तुम्हाला जर मदतीचा हात दिला या उपक्रमामध्ये अनेक पर्यावरण प्रेमी आहेत तरुणांना असं मनापासून वाटतं की प्लॅस्टिक मुक्ती झाली पाहिजे प्लॅस्टिक बंदी झाली पाहिजे प्लॅस्टिकमुळं खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे मानवासह या ठिकाणी जे आपण गुरंढोरं आहेत ते देखील प्लास्टिक खातात त्यांचा असा मृत्यू होतो ज्यावेळेस त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतात त्यावेळेस त्यांच्या पोटातून एकदम किंवा पिशव्या बाहेर पडतात हे भयानक चित्र आपण बघितलेलं आहे अनेकदा असं आपल्याला आपल्या डोळ्यासमोर होतं आणि काही फोटोज देखील या ठिकाणी मधल्या व्हायरल झाले होते ते आपण खूप म्हणजे हृदयद्रावक फोटो ते होते तर तरुणांनी जर तुम्हाला मदतीचा हात द्यायचा असेल तर तरुणांना तुम्ही काय आवाहन कराल या चळवळीमध्ये सहभाग घेण्यासाठी तरुणांना मदत मिळेल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे तरुणांकडून कारण का त्यांच्या या मोबाईलमुळे त्यांचं स्वतःच स्वतःवरती लक्ष नाहीये ते 24 तास व्हॉट्सअप फेसबुक याच्यामुळे मी माझे नातेवाईक माझे बाचे माझे जे काय असतील तेच मला मदत करत नाही की पिशवी उसवणं शिवणं किंवा मामा मी घेऊ का मी तर मदत ऑड वाटते काय त्यांची ती मानसिकताच नाहीये प्लास्टिक बंदी कारण जोपर्यंत कसं सगळं रेडीमेड मिळतं आई वडिलांकडून तोपर्यंत त्यांना त्याची काही होणार नाही पण आई वडील मस्त बाईक घेऊन देतात कार घेऊन देतात मोबाईल घेऊन देतात पण मी सारखा मोबाईल बाबाकडे असा कसा मोबाईल असतो पण मुलाकडे तुम्ही सारखा मोबाईल असतो आणि ते त्यातला मानसिकता त्याची निघतच नाही ते आपण जर पाण्यामध्ये जाणार घ्या ना तुम्ही असं सांगतात तुम्ही जाणार की खेळतो ना मोबाईलवरती मी बघतो ना व्हॉट्सअप हे चुकीचं आहे ना वडील सांगताय आई सांगते तर मान ठेवून म्हणजे मान आदर सन्मान मोबाईल मध्ये व्यस्त कंटिन्यू व्यस्त तरुण पिढी बिघडत चालले त्यांनी जर पुढाकार घेतला आता माझ्यासाठी मदत केली मी तर म्हणत मला मदत करा पण त्यांची इच्छा असेल तर मला येऊन सांगावं आता माझ्या पिशवी प्रत्येक पिशवी 2-2 मोबाईल नंबर आहेत पण एखाद्या 2 आता मग फोन केला का काकांनी येतो किंवा आम्ही प्रत्येक सांगतो आता एका गावात पिशवाला येऊ समजा त्यांनी सांगितलं आहे तुमच्या गावात पिशवी करायचं ना गावात घरगिरी 100 प्रत्येक घराकडे 1-1 घेऊन या मी एक पिशवी वाटतो पुढच्या वेळी मग चार पिशव्या वाटेल ना म्हणजे कुणाला गावात एकच पिशवी कसं करणार माझ्या मुलाला पिशवी बायकोला पिशवी नाही भावाला पिशवी नाही मग चार येतो मी 4 जागा मी कोण म्हणणार नाही मला पिशवी नाही म्हणून म्हणजे अजून पिशवी बंद होणार नाही ना आपण ह्या ज्या पिशव्या बनवलेल्या आहेत त्या पिशव्या अशा आकर्षक आहेत सगळ्या म्हणजे अशा आपण बघायला गेलो तर डिझाईन आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या पिशव्या आहेत त्या कुणाच्याही हातात त्या ठिकाणी शोभतील हे जे तुम्ही काय बनवलेलं आहे याच्या संबंधित काय आहे ही छोटी उशी वाटते मला काय आहे ते ही उशी जी आहे ना ही आपण ही पिशवी शिवल्यानंतर जे कापड वेस्ट जातं लहान लहान तुकडे आता कटिंग केल्यानंतर आता हे बंद कापलं यातनं जे तुकडा उरतो किंवा हे यातनं जे हा धागा उरतो हे धागे आपण कचऱ्यात टाकतो पण ते मी कचऱ्यानं टाकता मशीनला पिशवी अडकून ठेवते त्या पिशवीत भरून ठेवतो आणि ही जी उशी आहे ही कोणासाठी आहे नवजात अर्भक म्हणतात नवीन जन्मलेल्या मुलाला म्हणजे आपण कुशीवर पालक झोपलं की चपट होतं लोक चपट होतं ती चपट होऊ नये म्हणून या पिशवीमध्ये ते बघ कापूस विकत आणून भरण्यापेक्षा त्याच्यात 10 तुकडे करून त्याच्यामध्ये भरतो आणि ही पिशवी माझी बहीण आहे पेटीला चित्र साईना तळेकर म्हणून तिच्याकडे मी नेऊन देतो ते सांगितलं गावात कुठे डिलीव्ह झाली की पहिल्या 2 नेऊन द्यायला तिथे आता गेल्या आठवड्यामध्ये मी पाली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेलो तिकडे पिशवी वाटप केलं मेन डॉक्टरना आताशी घेतले म्हटलं डॉक्टर हा एक प्रकार आहे की या पिशव्या मी आल्यात 25-30 पिशव्या या ठेवा म्हणजे कशाला म्हणजे तुमच्या आदिवासी लोकांच्या डिलिव्हरी होतात तिकडे गरीब लोक तिकडे येतात डिलिव्हरी करायला मग त्यांना तुम्ही जर डिलीव झाली तर त्या बाईकडे दोन ह्या देऊन ठेवा उशा की तुझ्या मुलाच्या उशाला ह्या पिशव्या ठेव म्हणजे तो तप्ता होणार नाही लोक तप्त होतं मग आपण त्या तप्त्या म्हणतो की नाही मग हे जर वाजत असेल तर हा माझा कार्यक्रम आहे आणि हे म्हणजे बघा यात काही वेळ जात नाही मग जर प्रत्येकाने जर असं केलं बाबा ही वस्तू आपल्या वापरायची आहे आता तुझ्या यातला हा धागा पण मी वेस्ट करत नाही म्हणजे सगळंच उपयोग येतं ना काय घडलं जातं का तुम्ही त्याच्याकडे किती चिंता पडल्या असतात पण तो तुम्हाला काही म्हणतो आहे चिंता घेऊन जा तर त्याचे पण उशा करतात मोठ्या मोठ्या पण तो त्याची मासिकताच नाही त्याच्याकडे असे पीस उभे असतात मोठे मोठे
पण तू तुम्हाला सांगतो काही पिशवी हे घे आणि पिशवीशिवाय तू वापर, कधीच नाही. बरं, महाराष्ट्र सरकारने प्लॅस्टिक बंदी केलेली आहे, तर मला असं वाटतं की तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात फिरता, रायगड जिल्ह्यात संपूर्ण पिंजून काढलाय तुम्ही या पिशव्या वाटण्यासाठी. सर्व लोकप्रतिनिधी असतील किंवा आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचलात. ठाणे शहरात देखील तुम्ही या ठिकाणी पोहोचलेला आहात. जी प्लॅस्टिक बंदी आहे, त्या प्लॅस्टिक बंदीचा जो मुख्य उद्देश आहे तो उद्देश सफल होतोय का? प्लॅस्टिक बंदीला सरकारच्या ज्या निर्णयाला लोकांचं सहकार्य आहे, कसं बघता तुम्ही याच्याकडे? काय वाटतंय, अंमलबजावणी होते 100%? सरकार फक्त कायदे करतं, पण त्याची अंमलबजावणी सरकारने स्वतःहून केली. प्लास्टिक बनवणाऱ्या कंपन्या जर मुलावर गावातला तर त्या प्लास्टिक पिंजा बंद होतील ना. पण तुम्ही जिथे प्लास्टिक बनतं ती हे चालू कंपनी चालू असते आणि तुम्ही सगळं प्लास्टिक बंद करा, प्लास्टिक बंद करा, तसं कुठे होणार आहे का? पब्लिक ठीक करेल, पण बाजारामध्ये मिळतं आहे तर. आता गुटखा बंद झाली, पण गुटखा चोरून मिळतोच की नाही? बरोबर ना, तो कसा मिळतो? तो कसा मिळतो? म्हणजे काहीतरी हप्ता बंद, प्लास्टिकच्या पिशव्या गाडीवर लागल्या. आता पालीमध्ये टीव्ही शिवला जेव्हा बंदी झाली, त्या पालीमध्ये दोन व्यापाऱ्यावर 10 टाकून 5,000 फाईन केला. मग त्यानंतर किती पिशव्या आहेत? मग तुम्ही सगळ्यांना कारवाई करा ना. म्हणजे जो कसा आपल्या पक्षात नसेल, इथे पक्षी राजकारण कधी येतं? माझं तर खूप आरोप आहे, इथे पक्षी राजकारण कधी येतो? कारवाईमध्ये, कारवाईमध्ये एखाद्या दुकानदारावर धाड पडली तर तिथे कारवाईमध्ये पक्षपातीपणा होतो? होतो, होतो. आता आपल्याकडे 18 जाती आहे, युपीवाले आहे, बिहारवाले आहेत, मारवाडी आहेत, गुजराती आहेत, मराठी आहेत. तर कुठेतरी हे काढायचं, वचपा काढणं म्हणतात ना, टिप्स दिली जाते. टिप्स नाही, जाणून बुजून माहिती याच्याकडे पण दिसली आहे, पण याच्यावर धाड टाका, कारण आपल्याला नेहमी विरोध करतो. हा पण राजकारण सुडाचं राजकारण होत, थोडसळ राजकारण, सुडाचं थोडसळ नाही, सुडाचं राजकारण म्हणतो त्याला. होत असं चुकीचं आहे, चुकीचं आहे ते. सर सगळं तुम्ही सगळ्यांना ध्यान करणार. आता आज ही टाईम घ्या याच्यामध्ये, आणि अचानक टाका धाड. तुम्ही तुमच्या चमच्यांना लांब ठेवा धाडीमध्ये. हा, कारण जेव्हा क्राईमची धाड येते तेव्हा ते सांगत नाही की आज काळीमध्ये धाड टाकायची. ते झटकन येतात, सरपंचावर धाड टाकायचे, या इंजिनीअर धाड टाकायचे, तिकडे सांगतात तुम्हाला, तरी सांगत नाही. ते अचानक ठेवतात, कारण की त्या सांगतात की तुमच्या सगळ्या 7 जायचं, तो कुठे जायचं आहे? गाडीत बसायचं, मी नेहमी तिकडे जायचं. बरं, असं करा तुम्ही ना, गुप्तता, गुप्तता ही गुप्तता मेन असते. बरं, या उपक्रमामध्ये आपण जनतेला काय आव्हान कराल की ही जी तुम्ही लोक चळवळ उभारलेली आहे, ही चळवळ अधिक व्यापक स्वरूप जर आलं तर अजून चांगल्या पद्धतीचं प्रबोधन या ठिकाणी जर झालं तर कापडी पिशव्या घराघरात दिसू लागतील, आणि एक व्यावसायिक दृष्टिकोन आपण ठेवून जर इतरांनाही आपण प्रवृत्त केलं की बाबा याच्यातून व्यावसायिक दृष्टिकोन जर आपण एक अँगल असा पकडला, एक असा जर आपण विचार केला की आपण याच्यातून व्यावसायिक जर दृष्टिकोन ठेवला तर तुम्हाला व्यावसायिक काही याच्यातून करता येईल की बाबा तरुणांना रोजगारही मिळेल. आता बाजारामध्ये ज्या वेगवेगळ्या पिशव्या येतात त्या काही पिशव्या टिकाऊ नसतात, ठीक धरत नाहीत. ही पिशवी तुमची मजबूत आहे, याच्यासाठी तुम्ही कापड वापरता, खूप कष्ट घेता, आणि तुम्ही स्वतः एक नोकरी करून हे करणं म्हणजे खूप चांगली नोकरी. आणि तुम्ही म्हणता की आम्हाला लोक वेडही म्हणतात, वेडे लोक इतिहास घडवतात, हे खरं आहे, 100% खरं आहे की वेडे लोक इतिहास घडवतात. आणि असं अजून तुम्हाला या उपक्रमामध्ये सहभागी व्हायला तुम्ही जनतेला काय आवाहन कराल की कसा प्रतिसाद याला अजून जनतेचा तुम्हाला अपेक्षित आहे? पहिली गोष्ट म्हणजे सरकारने जे बचत गट, महिला बचत गट स्थापन केले आहे, त्या महिलांनी पुढे येऊन स्वतःहून पुढाकार घ्यायला पाहिजे. की आता मी 2-3 मंडळांना भेटलो, त्यांना मी गर्दी पिशवी तुम्हाला कापून देतो, धागा देतो, फक्त तुम्ही शिवा आणि तुम्ही तुमच्या गावामध्ये वाटा. तर म्हणजे काही म्हणजे आता मी कुणाचं नाव घेत नाही, काय म्हणजे हे लावायचं, तू सर्वांनी तू शिवतोस चांगला असे आम्ही शिवणार. म्हणतात तुम्ही गाऊ शिवता, त्याची 250-300 रुपये शिलाई घेता, बरोबर की नाही? पण तुम्हाला ही पिशवी शिवाय काय, फक्त 4 शिलाई मारली आहे आणि फक्त लावाय बंद लावण्याचा त्रास आहे. त्रास म्हणजे खूप वेळा भिडा गेली, कारण आपल्याकडे ऑटोमॅटिक मशीन आहे, माझी 50 वर्षापूर्वी मशीन आहे, तरी मी ते या वयात पण ती पिशवी शिवतोय. मशीन कुठून आणली? माझी मशीन 50 वर्षापूर्वीची मशीन आहे, जुनी, अजून टिकली. हा, माझा मित्र मेकॅनिक आहे, युपीवाला आहे, तो बंद पडली किंवा काय झालं तर मला फोन करतो, मी त्याला फोन करतो, अरे बाळू ऐसा हो गया मशीन देखी आ, नाही तो एक तो युपीवालाच आहे ना, पण तो माझ्याकडून कधी पैसे घेत नाही. अरे तू इतना सेवा कर रहा है, तू तेरे से क्या पैसा देने का, और ज्यादा प्रॉब्लम आहे तू लेके आहे इधर, मग म्हणायला येतात आधा घेणे म्हणायला येतात.
मग ही जी त्याच्या आहे तो कधी गावात जाताना मला काय बोलतो भाऊ थैली देना लिखे गया था वो सब खत्म हो गया सब सब लोग लिखे जाता है मग ते यूपी यूपी वाले बिहार वाले माझे मेकॅनिक वगैरे मित्र आहेत ते मला आवर्जून सांगतात मग गाव जा रहा हूँ अंकल 20-25 थैली देऊ ना अरे बोल लास्ट टाइम अरे अंकल कोई घर में रखता ही नहीं जो आता है वो भाभी देता है सबको सब के लिए जाता है भाभी देता ना अभी दिवाली है अभी गणपति है मैं गाँव जा रहा हूँ मैं कितना करो ना आपका गड्ढा मत करायचं आहे महाराष्ट्रात काय केलं नाही यूपी मध्ये गेलं काय किंवा कलकत्त्यात गेलं काय हे सगळे मेकॅनिक बाईकचे मेकॅनिक आहेत मोटर मेकॅनिक आहेत ते मला आवडून सांगतात मग आमचा डबा किती एक थैली म्हणताय तर बडा बना ना बडा नाही जो मेरा साईज आहे वही बनेगा तुमको बडा म्हणताय तो मेरे को कपडा दे दो मी तुमको जितना मिळेल तुम सोएगा उतना बडा बना के देगा तुम्हाला एक आश्चर्य वाटेल असं की मी एका इथेच सुधागडमध्येच एका असं लग्नामध्ये गेलो होतो तर त्यावेळेस मी ते बघितलं होतं की तुमच्या काही पिशव्या मला अनेकांच्या हातात दिल्या दिसल्या किंवा तिथे ते लग्नाच्या समारंभामध्ये असं ते पिशव्या वाटप करत होते एक ते स्तुत्य उपक्रम होता आणि मलाही आनंद झाला की बाबा या अशा पिशव्या अशा प्रकारच्या वाटप करतायत असं काही कौतुकास्पद उपक्रम अजून काही घेण्याचा तुमचा आहे का मानस की बाबा वाढदिवस असेल किंवा सामाजिक कुठला कार्यक्रम असेल सामाजिक समारंभ असेल कोणता लग्न असेल किंवा काही बारसा असेल तर त्याच्यामध्ये एक असा संदेश एक चांगला संदेश समाजामध्ये जावा यासाठी तुम्ही काय असं काही मनामध्ये आहे का की अशा पिशव्यांचं जनतेला आव्हान काय असणार आहे तुमचं जनतेला माझं असं आव्हान आहे आणि लोकांनी आता प्रवृत्ती बदलत चालली आहे दोन चार जणांना मी त्यांच्या मुलाचा बर्थडे निमित्त त्यांनी मला सांगितलं काका आमच्याकडे शर्ट पीस आहेत तर तुम्ही आम्हाला शिवून द्याल का म्हणजे मग तुमच्या मुलाचं नाव टाकायचं असेल तर तुम्हाला ती जे काय असेल प्रिंटिंग करतं तुम्हाला द्यावं लागेल प्लस तुम्हाला काय वाटलं की मला काय डोनेशन करायचं आहे तर तुम्ही देऊ शकता पण तुम्हाला त्या सांगतो एका पीसमध्ये साधारण 4-5 पिशव्या होतात तुम्हाला 100 पिशव्या पाहिजे तर 20-25 मला द्या ते काही लोकांनी दिले पण मला त्यात काही ग्रामसेवक होते काही साधी माणसं आहेत म्हणजे अशी जागृता निर्माण व्हायला लागली की खेळणी वाटणं रबर वाटणं बेडशीट वाटणं यापेक्षा ही पिशवी जर वाटली तर त्याच्या मुलाचं नाव पण होतं त्याला पण वाटतं अरे मी काही चांगलं काम केलं म्हणजे आपल्यामुळे त्याला बुद्धी झाली आणि ती त्याच्यामध्ये समाज प्रबोधन होत आहे यात मला आनंद आहे समाज प्रबोधन महत्वाचं आहे समाज माझं लोक चळवळ आहे ही प्लास्टिक मुक्तीची चळवळ आहे व्यापक झाली पाहिजे ती अशी होऊ शकते की कार्यक्रमांमध्ये चर्चा होईल वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आता कालच मी पालीमध्ये गेलो दिगेवाडीचे दिगे म्हणजे दिनेश दिगे त्यांनी मला माझ्या वडिलांचा 3 तारखेला वर्ष साध्य आहे तर मी एक शर्टपीस घेऊन जा आणि मला 3 तारखेला 150 आणून द्या त्यांनी सांगितलं की अजून एक महिना पडलाय तुम्ही सावकाश हे करा तर त्यांना म्हणलं तुमचं मॅटर काय तुमचं नाटक असेल तर सांगा तसं मला ते छापायला आता गेल्या वर्षी तिलोरे तालुका पेण तिलोरे ज्याला म्हणतात डोंगरगाव म्हणतात तिकडे माझे बंधू पंढरीनाथ लक्ष्मण सावंत हे वारले त्यांच्या 13व्या दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम होता तर त्यांच्या बहिणीने मी हा एक प्रयोजन केलं की मी पिशवी वाटतो आता तुमचा भाऊ वारलाय तर त्या भावाच्या आत्म्यासाठी किंवा म्हणजे याच्यासाठी काहीतरी चांगलं तुम्हाला समाधान वाटेल तुम्ही नाते काय ग्लास वाटता हे वाटता त्यापेक्षा ही पिशवी वाटा त्याच्यात भावाचं नाव टाका आणि खाली तुमच्या 4 बहिणी त्यांनी 500 पिशव्या छापून वाटून कार्यक्रमामध्ये वाटते तर माझ्या नातेवाईक आहे माझा भाऊच आहे तर त्याच्याकडे मजुरी बिजुरी काय घेतलं नाही त्यासाठी तुम्हाला जे यथाशक्य होईल ते फक्त मला द्या किंवा तुमच्या घरात 30 पडले असतील ते मला द्या मी दिले आणि त्या 500 पिशव्या थंड वेळेच्या आतमध्ये घेऊन त्यांना दिला त्या पण ठेवून बोलला तर माझ्या मी बरोबर माझ्या बसात त्या अजून 50-100 पिशव्या त्यांच्याकडे दिल्या म्हणजे गावात कितीही पिशव्या जे बसले ते कीर्तन ऐकायला त्यांना देऊन गाव तर ऐकायला अंगाला पिशव्या थांबा माझ्या बॅगेत आहे त्या काढून द्या ते बघून ते बघल्यानंतर आमच्यात एक नातेवाईक मारुती लक्ष्मण मारुती भाऊन हे बंगालवाडीचे आहेत बंगालवाडी पोस्ट दहीगाव तालुका सुधागड जिल्हा रायगड यांच्या मुलीचं लग्न समारंभ होता तीच स्फूर्ती घेऊन त्यांनी मला हे केलं की काका आम्हाला पण पिशव्या पाहिजे म्हणजे कशाला आमचं म्हणजे लग्न आहे तर हल्ली समारंभानिमित्त आम्ही ब्लाऊज पिशव्या ऐवजी ह्या पिशव्या वाटणार आणि म्हटलं सुट्टे उपक्रम आहे तर अशी लोकांची दाखवली जागरूकता की बघा हे बघा लक्ष्मण मारुती भाऊ बंगालवाडी तालुका पोस्ट दहीगाव आदिवासी वाडी आहे का बंगालवाडी वगैरे नाही मराठी माणसं आहे सासा धरणच गाव आहे पण त्या सासा धरणाच्या लोकांमध्ये पण ही जागृत निर्माण होते हे मोठे मोठे गाव परळी जांभूळपाडा हे आहे पण त्याच्या तिथे सुशिक्षित लोक आहेत पण त्यांची प्रवृत्ती का बदलत नाही पालीसारखी लोक आहेत पालीमध्ये आता मास्तर लोक शिक्षक लोक मोठे मोठे व्यापारी आहेत आणि इंजिनियर लोक आहेत पण त्यांची मानसिकता का बदलत नाही
मानसिकता गाव जे आहे त्यांची मानसिकता बघितली मुली जेपी बातम्या नाही गावची बातम्या नाही विशाल बातम्या आहेत त्याची प्रवृत्ती आहे तुमची प्रवृत्ती काय आहे फरक पडतो मी पण म्हणाल घ्या ना तुम्ही जॉब पण करता त्याच्यातून वेळ काढून तसा वेळ भेटेल तसं तब्येतीची काळजी घेणं मला आव्हान आहे आठवण एकोणसाठी झाले एक दीड वर्ष आणि फिरता तुम्ही खूप सगळं रायगड महाराष्ट्रामध्ये फिरता तुम्ही हे सगळं घेऊन पिशव्या आम्ही पिकनिकला जरी गेलो आमच्या मंडळाची पिकनिक गेली तरी माझे दोन बस असतात म्हणजे साधारण 100 माणसं असतात तर प्रत्येक बाईला आपण देवदर्शन जातो तर तिथे आपण हार फुले घेतो तर तिथे प्लास्टिक पीक तुम्हाला येते तर मी काय करतो बसमध्ये बसल्यानंतर सगळ्यांना सांगतो प्रत्येक बाईने एक पिशवी घ्यावी आणि फुले देवदर्शन उतरल्यानंतर प्रसाद घ्याल हार घ्याल फुलं घ्याल तर प्लास्टिक पिशवी घ्यायची नाही याच घ्या आणि ही पिशवी दर्शन गृहानंतर तुमच्या पिशवी जेव्हा पण तुम्हाला उपयोग पडणार आहे तर प्रत्येक पाच सहा दर्शन दिलं तर पाच सहा पिशवी घेणार प्रत्येक बाई त्या प्लास्टिक पिशवी त्या काय उपयोगाचे काय जसं ही एक पिशवी ठेवा गांधी अजून आहे ना घ्या पण प्लास्टिक पिशवी टाकावं बरं कापडी पिशव्यांची ही जी चळवळ आहे लोक चळवळ ही अधिकाधिक कशी फोफावेल तुमच्या डोक्यामध्ये काय कल्पना आहे की काय केलं तर अजून याचा विस्तार होईल ही जी चळवळ आहे तुमची तुम्ही करताय एकटे करताय याला जर मॅन पॉवर साधून जोडली गेली समजा आपण म्हणू शकतो की तास वाढवले कामाचे जर असं आपण तास वाढवले तुमचे म्हणजे एक माणूस तुम्ही 10 तास 12 तास काम करू शकता पण जर माणसं सोबत घेऊन जर तास वाढवले जसं अंबानी कंपन्यांमध्ये कामगार घेऊन किंवा उद्योजकांनी कामगार ठेवलेले आहेत आणि त्यांनी ते तास वाढवलेले आहेत म्हणजे तुम्ही 10 तास काम केलं तर अजून तुमच्या सोबत असतील तर 10 दिवसाचे तुम्हाला 50 तास 60 तास असे तास जर वाढवले तर जास्त काम होईल वाटते पण हे मोफत असल्यामुळे सरकार हे मिळत नसेल असंही असं काय आहे तुम्हाला बोलतो ना की म्हणजे स्पष्ट बोलतो महिला बचत गटाच्या बाबतीमध्ये मी ह्या पिशव्या माझ्याकडे 2-3 युपीवाले मित्र आहेत त्यांच्या मिसेस नाही पिशव्या शिवाय दिला त्यांना तुम्ही कापून देणार धागा देणार तुमच्याकडे मशीन आहे तुमची मशीन शिवायचं मी तुम्हाला 3 रुपये एका पिशवीमागे देईन तर त्यांनी एक साधारण 2-4 महिन्यामध्ये काम केलं आणि मग त्याच मी आपल्या इथे बायकांना विचारलं तर त्या म्हणतात की 3 रुपये अरे एक ब्लाऊजच्या पिशवी एवढी इथे शिराय आहे तिथे मला 250 रुपये मिळतात मला 100 रुपये मिळतात कशाला सहकार्य करत कोणी करत नाही म्हणून मी सांगितलं ना कशी मी तुम्हाला कापून देतो एकूण देतो तुम्हाला धागा देतो तुमच्या मशीन तुम्ही शिवाय तुम्हीच वापरा मग यात काय चुकलं माझं हे प्रत्येकाचं अंगीकारलं तर प्लास्टिक बंदी ऐकवाडी होणार आहे तरुण पिढीला हे पिशवी शिवाय पिशवी बघायला वेळ नाहीये हातात घ्यायला त्यांना माझा एक मित्र मागे 5 वर्षापूर्वी त्याला बोललो ही माझी पिशवी घे हे नाव नको तुझं म्हटलं काय रे विश्वास गोपनचे तुला पिशवी हातात घ्यायला लाज वाटते का म्हणजे ते बाजारात सोनाराकडे जातो कपडे घेतो त्याच्यावर नाव असतं कशी चालते आणि मी तुझ्यावर 25 वर्ष काम करतोय कारण गोपूच्या माझ्याकडे अलर्जी आहे का मी त्या तोंडावर सगळ्या समोर विचारलं म्हणजे आपलं कसं रोकटोक असतं काय आपण तुला देणं नाही घेतले नाही काय हे नाही तुम्ही ज्या अर्थी तुम्ही जर मोफत या ठिकाणी देता हे धाडसच आहे मोठं असं धाडस कुणी करत नाही सहजासहजी मोफत कोण करत नाही तुम्ही करता काय नेमकं तुमच्या मनामध्ये काय आहे काय भावना आहे असं एवढं प्रामाणिक निस्वार्थी म्हणून मी बोलतो ना माझ्यासाठी 4-5 विषय गोपन तयार झाले ना अख्खा महाराष्ट्र प्लास्टिक मुक्त करून दाखवतो मी पण विश्वास गोपन जाऊ द्या आपण साधा एक माणूस पण तयार होत नाही की चल मी तर मदत करतो चल काय असेल ते ना तरी मी गरीब असतो आता किती रिटायर माणसं आहेत मी मशीन पण येईल तुम्हाला पाहिजे बरे सेकंड हँड येईल जी चालणारी आहे पण तुमची मानसिकता बदलणार कोण मी बदलू शकत नाही मानसिकता बदलली पाहिजे करतोय त्याची प्रवृत्ती तरी घ्या की बाबा हा करतोय मग आपण काय करू शकत नाही ठीक आहे पिशवी शिवू नका मी शिवून देतो तुम्हाला पिशव्या ते प्रिंटिंग करा आता हा एक प्रिंटिंगचं जे आहे मी बाहेर पण देतो तर आपल्या इथे किती बेकार पोरं आहेत स्क्रीन प्रिंटिंग किती शिवाय पाहिजे त्याला स्क्रीन मिळते बनवून तुम्ही फक्त फसायचं आहे करा हे तर मी बाहेर आता मी समस्या करतो म्हणून ही 2 रुपयाला मला पिशवी प्रिंट करून देतात हे पण टाकत नव्हतं पहिलं पण लोकांचं हे आलं की अरे एवढे करतो अरे पण 2 रुपये मागायला पाहिजे की कोण 2 रुपये मागत आहेत बरं नाव होती वस्तू गेली पण 2 रुपये माझे 8 पिशवी 2000 गेले तर 2000 ते कापड तर मी आणलं अजून 200 माझ्या पण असू द्या तुम्ही एवढी मेहनत घेताय त्यामुळे ते नाव आलंच पाहिजे नावात काय सांगितलं एका मोठ्या व्यक्ती सांगितलं अरे वेड्या तू करतोस ना तर तुझं नाव टाक गावाचं नाव टाक
म्हणजे लोकांना कळेल कुठल्या गावातला बेडा माणूस काम करतोय ते असं. म्हणजे आता तालुक्यात मला जवळ सगळे लोक ओळखतात, ती गोष्ट वेगळी, पण बाहेर तरी तरी कळेल. आज म्हटलं ठीक आहे, मी एवढ्या पिशा वाटतो, पण आतापर्यंत एका तरी व्यक्तीने फोन केला मला विचारला. सर तेच मला नेमकं म्हणायचं आहे, सामाजिक कार्यामध्ये कोणी काम करत तर त्याला कोणाला रायगड भूषण दिला जातं, समाज भूषण दिला जातं, सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार दिला जातो, वेगवेगळ्या नावाचे पुरस्कार दिले जातात. सामाजिक संस्था आणि संघटना एवढ्या काम करतायत तर त्यांच्याकडून कधी असा पुरस्कार मिळालाय का? काय अपेक्षा आहे? साधा फोन करण्यात पुरस्कार राहिले बाजूला, साधा फोन करायला त्यांना वेळ नाही. फक्त पिशव्या वाटप करतोय ना, त्याचे फक्त फोटो काढून ते फक्त शायनिंग करणार पेपरला जातात. ते येतात पेपरला. माझ्या जीवावरती रोटीतल्या बोल काही माणसं आहेत, ती पिशवी माझी पार्ट्याच्या जोडतात आणि पिशवी माझी आणि सांगतात त्या विश्वास रुपये 10,000 पिशव्या देणार आहेत. अरे पण त्या विश्वास रुपये 10 रुपये देत नाही तर तुला फक्त 10 रुपये दिलेस ना, अजून पण देत नाही दिलेस ना. अरे माझ्या 100 रुपये पिशव्या 200 पिशव्या तू वाटतो, तिथे मोठे फोटो काढतो रोटीतल्या मध्ये पिशव्या वाटल्या आणि विश्वास रुपये आम्हाला सहकारी करतात, पण विश्वास रुपये 10 रुपये दिलेस का कधी तू? हे तुमच्या स्वतःच्या खिशाला झळ आहे. मी स्वतःच घेत ना, मी त्यासाठी काय एक दोन ओवरटाईम करतो, जे ओवरटाईमचे पैसे मिळतात कंपनीचे एक्स्ट्रा वर्क करतात ना ओवरटाईम ते करतो आणि ते जे मिळतात सरकारने ठेवून वरच्या याच्यामध्ये काय महिन्यात 2-3 हजार पिशव्या येतात ओवरटाईम मध्ये तुम्हाला जे काय पैसे मिळतात त्याच्यातून तुम्ही पगार सेफ ठेवून ओवरटाईम मध्ये. आपली केमिकल कंपनी आहे ते भाजीच पडतं, पण आता आपली समाजसेवा वाढवायची असेल तर आपल्याला करायच पाहिजे ते. म्हणून दाता असं पण भेटतच नाही. आता समजा लोकप्रतिनिधी आपले आमदार खासदार मंत्री सगळ्यांना सांगितलं, पण त्याला एक फोन करू शकत नाही, ते आपल्या 5 आणि 10 लाख काय देणार? मी माझं त्यांना अपील आहे, त्यांनी मला 10 लाख द्यावे, मी अख्खा तालुका पगाशी मुक्त करून दाखवतो. प्रत्येकात 4-4 पिशव्या देतो, ते कसे शिवील काय करेल ते, आणि हीच पिशवी देणार ती फायबर मुक्त लाल पिवळी हिरवी येतात हीच कापडीची द्या प्रत्येक घरामध्ये. त्यांनी सांगावं लोकप्रतिनिधींनी की 10 लाख घ्या आणि अख्खा तालुक्यात म्हणजे कायदे कितीही कठोर केले तरी देखील कायदे कठोर करत असताना किंवा नियम कडक करत असताना लोकांची मानसिकता बदलली पाहिजे हे खरं आहे. याच्याबद्दल काय बोलाल? काय लोकांनी कसं बदललं पाहिजे? मानसिकता बदलणार कशी? लोकांना त्याच्यामध्ये बघायला वेळच नाही, पण आता तुम्हाला बाजारावरून मिळत आणि मी तुमच्या दारी येतोय, मी फेसबुकला नेहमी टाकतो, मी महिन्याला रजेवर आहे, 4 पीस घेऊन या, 4 पिशा घेऊन जा. तुमच्यात पिशा पाहिजे तर 2 दिवसांनी या, आणि बदली पाहिजे तर 8-6 पीस ठेवा आणि 4 पिशा घेऊन जा. आणि तुम्हाला मोठी पाहिजे तर थांबा, पण दर्नासाठी पिशवी मला लागते, 5 पिशी पाहिजे, 10 पिशी पाहिजे, ती पण मी द्यायला तयार आहे ना. पण तुम्ही जागरूक दाखवा ना की बाबा हे 4 पीस घे, मला 15 पिशा शिवून दे माझ्या मुलीला, माझ्या बहिणीला, माझ्या सासूला, बरोबर ना? पण ती कोण दाखवते नाही जागरूकता? फ्रीलान्स असतात तर रिटायर्ड पर्सन वाटत नाही, कारण एवढं करून सुद्धा पब्लिक मला आजूबाज अजून म्हणजे त्यांची जागरूकता मी तर निषेध करतो. पर्यावरण प्रेमी तुमची भेट घेतली का? पर्यावरण प्रेमी जे म्हणतात आम्ही पर्यावरण प्रेमी, कोणी नाही कधी आले नाही ते, कोणी नाही. आता फोन आले तर सोडून द्या, कधी असं भेट घेतलीच नाही तुमची बाबा आम्ही तुम्हाला या कामामध्ये आम्ही 100% तुम्हाला सहकार्य करतो असा शब्द कुणी दावा करावा? मी तुम्हाला फोन केला म्हणून पर्यावरण प्रेमींना काय आव्हान आहे? 6 वर्षापूर्वी मी तुम्हाला माहिती कोल्हापूर मध्ये एका माझा मित्र माझ्यावर काम करतो, त्याला मी पिशवी दिली होत्या, त्यांनी त्यांचे भाऊजी कुठे कॉलेजमध्ये कामाला आहेत तिकडे त्या पिशव्या वाटल्या, त्यांनी मला फोन सांगितलं विश्वास रुपये तुम्हीच का? म्हणलं हा, मला अजित पाटील अशीच भीती दिली, तुमचं अभिनंदन, खूप तुमचं काम चांगलं आहे, बरं वाटलं. म्हणजे अशी जी व्यक्ती माझ्यावरती ना अनोळखी व्यक्ती मी तुम्हाला देईल, तुम्ही तुमच्या मेहनत देईल, तो कुठे शाळेमध्ये प्राध्यापक आहे तर त्यांनी मला फोन केला, ह्यात मला खूप समाधान वाटतं म्हणजे. तर असा एक मी पर्यावरण प्रेमी दाखवा मला, की त्यांनी मला येऊन सांगितलं फोन केलाय तुमच्या ह्या कामामध्ये आम्ही सहकार्य करतो. आपले लोकप्रतिनिधी आपले सरपंच आपल्याला फोन करत नाही तर बाकीच्या लोकांना काय तुम्ही त्यांना वावडं काय एवढं? ते त्यांना मागे येतात, त्यांना आपण काय आवश्यक नाही ना, त्यांनी समजून जायला पाहिजे. आम्ही आणि कुठल्याही लोकांनी सांगावं मी तुम्हाला 5 रुपये देत किंवा तुला फोन केलाय कधी? पुन्हा कुणाला पिशव्या दिल्यात अशी मोठी नावं सांगा की ज्यांना पिशव्या तुम्ही दिलेल्या आहेत स्वतःच्या हाताने, अशी मोठी नावं सांगा. की खासदार अनंत गीते जे आपल्या रायगडचे 25-30 वर्ष खासदार आहेत, मंत्रीपद भूषवलं आहे त्यांना, मी प्रकाश देसाई समोर राजेंद्र राऊत बरोबर स्वतः मी पिशवी दिलेली आहे, त्यांचा साधा एक फोन पण आला नाही. आमदार रजित पाटला मी 2-3 वेळा पिशव्या दिलेल्या आहेत, त्यांचा पण साधा एक फोन आलेला नाही. आणि असे ग्रामपंचायतीचे सरपंच वगैरे तिथे गोष्ट मुंबईमध्ये नगरसेवा पालिकेमध्ये सगळ्या गावातून पिशव्या
पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन पोस्ट ऑफिस तहसीलदार ऑफिस स्टेट बँकेमध्ये स्टेट बँक नाही महापोकडी बँक जेवढे गव्हर्नमेंट ऑफिस ना पंचायत समितीमध्ये शासकीय निमशासकीय कार्यालयात सगळ्यांमध्ये पण महाविद्यालयात वगैरे कुणाचाही कोणाला महाविद्यालय पिशवण्या माहिती मॅनपॉवर नाही ना मी बोलते पोचू शकत नाही मी काय बिगुळी महाराज जाणार आहे आणि आता शिक्षक कॉलेज पालीमध्ये तिथे पिशव वाटणार एक जण व्यक्ती चांगली भेटली त्यांनी पिशव वाटलं त्यांनी 500 रुपये माहिती घ्यायला लागले तुमच्या मेहनतीचं त्याला कौतुक वाटलं त्याला असं वाटलं की बाबा आपण काहीतरी योगदान मोठी मोठी माणसं दुसरी श्रीमंत पण त्यांनी दादा आभार पण नाही मानले तर ते माझी कोणा वेळ नव्हता ते त्याच्या सत्कार समारंभात दंड होते हे तुम्हाला खंत वाटते बाबा थोडं मी काय होतो मला सत्कार मला सत्कार करून मी शाल देणार तर शाल देण्याच्या मी तर बोलतो माझ्या खांद्यावर 200 रुपये टाका ना त्याच्या मी 10 केस लोकांना वाटेल आता माझ्याकडे 100-200 शाल पडल्या त्याचा मी काय करू त्याच्या विशेष वाटू का म्हणून सगळ्यां दो मला एक उद्योग देणार 10 रुपयाचा बरोबर एक नारायण 20 रुपयाचा आणि ती शाल आणि 100 रुपयाची 125 रुपये 150 रुपये गेले ते 100 मध्ये 2 किलो कापड आणलं तर माझ्या 20-25 होतं त्याच्यामध्ये ना बरं तेच आता दिवाळी सण जो आहे त्या दिवाळी सणाचा आता गोडवा अजूनही आहे पण ते दिवाळीमध्ये भाऊबीजेसाठी जे काही शर्ट पीस पॅन्ट पीस जे काही असे देतात आता फॅड असं आहे की दुकानातून जाऊन रेडीमेड कपडे सगळे घेतात आणि कपाट जे कपाट भरलेले असतात लोकांचे कुठेतरी कार्यक्रम येईल त्यावेळेस त्याचा वापर होतो तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल या मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून मॅक्स महाराष्ट्र संबंध महाराष्ट्रामध्ये किंवा जगभरामध्ये बघितला जातो मॅक्स महाराष्ट्र हे पोर्टल तर मॅक्स महाराष्ट्र तुम्हाला एक अशी संधी देतं की तुम्ही जनतेला काय आव्हान कराल की ही जी कापडी पिशवी आज घराघरामध्ये आज तुम्ही रायगडमध्ये जर पूर्ण तुम्ही पोहोचलेला आहात तर सुधागडमध्ये पोहोचलेला आहात तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी निमित्त राहता त्या ठाणेमध्ये देखील बऱ्याच बहुतांश भागात तुम्हाला आपण मुलाखतीचा समारोप करताना जनतेला आपलं काय आव्हान असणार आहे आपला मोबाईल नंबरही सांगा आपण हे कार्य निस्वार्थीपणे प्रामाणिकपणे आणि मोफत कापडी पिशव्या वाटताय 80,000 पिशव्या वाटलेल्या आहेत आपण एक पिशवी साधी वाटलेली नाही प्रत्येक गोष्टीसाठी प्रचंड श्रम लागतं मेहनत लागतं आणि ही एक पिशवी तुम्ही कापण्यापासून किंवा धागा सुईमध्ये ओवण्यापासून श्रम आणि वेळ आहे स्वतः तुम्ही वन मॅन शो येस तेच अधिक कौतुकाचं आहे की तुम्ही हे जे काम करताय हे निस्वार्थीपणे करताय तर जनतेला काय आव्हान आहे कशा पद्धतीची मदतीची अपेक्षा आहे ज्याला आर्थिक असेल किंवा इतर शारीरिक कशी कोणत्याही पद्धतीने किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला मदत कशा पद्धतीची पहिली गोष्ट माझी जनतेला एवढी विनंती आहे की तुम्ही लग्न करायला जाता त्या तुम्हाला जे शर्ट पीस पॅन्ट पीस जे काय मिळतं साडी सोडून साडी नको कारण साडी ते कापणं त्रासदायक असतं शर्ट पीस पॅन्ट पीस तुमच्याकडे कपाट पडेल की समजा प्रत्येकाच्या घरामध्ये 10-20 पडलेले आहेत पॅन्ट पीस शर्ट पीस पण त्याची प्रवृत्ती मनप्रवृत्ती अशी होत नाही की या विषयावर आपण वेळाखाली करतोय त्याला आपण एक शेपी देऊ म्हणजे तो 4 दिवस आपल्याला देईल ही तुमची मानसिकता बदला मला सांगा तुम्हाला यायला वेळ झेल तर तुम्ही गावाला प्रत्येकाने जमा करा प्रत्येक घराला एक शर्ट पीस मी येऊन तुम्हाला घेऊन जाईल आणि तुम्ही सांगा आमच्या भागात उद्या पूजा आहे आमच्या भागात उद्या हे आहे तर तुम्ही येऊन तिथे वाटा तर महिने खूप असे असेल तर तुम्ही तुम्ही माणसं माणूस वाटवा प्रत्येक माझ्या चक्के होऊन अशी गॅरंटी नाही ना मग तुम्ही आता प्रत्येकांना एक शेपीच आराम मिळू शकतो ना नाव टाकून द्या पाहिजे हे माझं विश्वास बापांचं हे धर्मशी सावंतचं हे तुलेंचं हे मोरेंचं तुम्ही त्यांना बनवून द्याल स्वखर्चाने स्वखर्चाने पण मी सांगतो ना त्यात 6 पिशव्या होतात त्यात तुम्हाला 4 मिळतील या साईजच्या आणि तुम्हाला मोठी पाहिजे असेल तर तुम्हाला मग कमी पिशव्या मिळतील बरोबर त्याच्या ज्या 2 पिशव्या होतील त्या पण मी कुणाला वाटणारच आहे धागा वाटा धागा पाहिजे शिवडी शिवायला त्रास आहे त्यावेळी मला बाकीचं काय लागतं आता हे प्रिंटिंगचा खर्च आहे प्रिंटिंगचा खर्च आहे पण प्रिंटिंगला मला ते पैसे मोजा होतात ना मग त्या 2 पिशव्या मी कोणाला विकणार नाही त्या पण मी वाटणार आहे दुसऱ्याला मग तुमचं काम झालं तुम्हाला 4 पिशव्या मिळल्या मग तुमची काशीपती होणार आहे तर उरल्या 2 पिशव्या म्हणजे मी लोकांची काशीपती करतो ना तर इतर ठिकाणी समाज प्रबोधन खर्च आहे ना मग तुम्ही चटपीस द्या धागा पण द्या एक नवीन मशीन घेऊन द्या आता आमदार लोक जर तुम्ही ते त्यांनी जर तुम्हाला जे काही दिलंय त्याच्या बदल्यात तुम्ही 100% जर त्यांना दिलं तर त्याची किंमत पण राहत नाही असं म्हणतात मोफत वस्तू दिली की लोक म्हणतात काय फुकट देते ना म्हणजे काहीतरी स्वार्थ असेल अशी पण भावना लोकांच्या मनात असते तेच आहे ना मी सांगतो तुम्हाला आता 1 लोक दिली सर पण सगळ्या बिया वाटल्या पण एखाद्या सांगावं त्याच्या पण आहे विश्वास गोपंडीतला फोन केला आतापर्यंत
फ्री आहे, इनकमिंग फ्री, आउटगोइंग फ्री, सगळं आहे. तुम्हाला 100 रुपये रिचार्ज केला तर तुम्ही महिन्यावर फ्री फोन, त्यात तुम्हाला 1 रुपया 1 पैसा पण खर्च येत नाही. ते तुम्ही साधा एक फोन करू शकत नाही, त्याचे नंबर आहेत ना, मराठीत पण आहेत, इंग्लिशमध्ये पण आहेत. असं नाही, त्याशी एकाकडे केल्याकडे गेलो, गुजराती होता, अंकल अक्का कपडा कधी का तयार आहे, म्हणजे सगळी काही नंबर आहे ना, हो मराठी समजतं नाही मॅडम. असं झालं हां. अरे म्हटलं आजीन हो गया तेरे को नहीं मालूम, तो जो तेरा दूसरा है तेरे पास जो काम करता है उसको बोलना ये नंबर फोन था, अंकल को कपड़ा लेके जा. बरोबर की नाही? म्हणजे तू एवढे वर्ष महाराष्ट्रात राहून महाराज जन्मा येऊन तो मराठी वाच आकडे कळत नाही. बरोबर, म्हणजे अजून काय, म्हणजे किती हे करायचं. मग असं वाटतं त्यावेळी की राज ठाकरे जे करतो मराठी मराठी, ते खरंच चांगलं आहे. तर तुम्ही इथे जन्माला येऊन तुम्हाला मराठीचे आकडे वाचलेत नाही, लिहिता वाचा सोडून द्या. हा बरोबर की नाही? तुम्ही सांगता मराठी आणि इंग्लिशमध्ये काय फरक करतो, तुला नाही येत ना, तुझ्याबद्दल टेलर बसलाय त्याला सांग, तो मराठीच आहे ना, त्याला सांग बाबा ही नंबर लावून दे साहेबांना, तुमचं साहेब येतील कपडे घेऊन जातील. बरोबर ना? म्हणजे आज मी कोणाचं नाव घेतो ना, हे नाही कुणावर टीका नाही आहे, पण तुम्ही निश्चितपणानं तुमचं हे कार्य जे आहे ते खूप मोठं कार्य आहे, हे कार्य अधिक व्यापक स्वरूपाचं व्हावं यासाठी आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये जे काही या ठिकाणी तरुण असतील किंवा माझे मित्रमंडळी असतील, सर्व बाजूने तुम्हाला सहकार्य आणि तुम्हाला बळकटी मजबूती देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू. मी बोलण्यापेक्षा तुम्हाला कृतीमधून दाखवीन ते की कशा पद्धतीने तुम्हाला सहकार्य त्या ठिकाणी येईल. प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या पिशव्या तुम्ही ज्या वाटताय, तुम्ही एकटे आहात, तर तुमच्या भोवती या ठिकाणी 100 जण या ठिकाणी कसे उभे राहतील, कसं वलय निर्माण होईल, याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. तुमच्या ह्या कार्यामध्ये आम्ही मॅक्स महाराष्ट्र देखील आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, निश्चितपणे सपोर्ट करू. आम्ही तुम्हाला या मॅक्स महाराष्ट्रवर या मुलाखतीसाठी तुमचा वेळ आम्ही याच्यासाठी घेतलेला आहे की तुमचं काम निस्वार्थी आहे, प्रामाणिक आहे. पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण, त्याचे जपणूक आणि जतन करणं ही काळाची गरज आहे. केवळ एक दोघांची ही जबाबदारी नाही, तर ही नैतिक जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, देशातल्या जगातल्या नागरिकाची आहे. पर्यावरण संवर्धन हे झालंच पाहिजे, प्लास्टिक मुक्ती झाली पाहिजे, प्लास्टिक बंदी किती काळाची गरज आहे हे आपण सर्वजण जाणतो. त्याच्यामुळे तुम्ही जो हा कार्य हाती घेतलेला आहे, या कार्याला आमचा मॅक्स महाराष्ट्रच्या वतीनं सॅल्यूटच आहे. परंतु तुम्ही आज या वयातही तरुणांना प्रेरणा देईल असा उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहे. कापडी पिशव्या आपण वाटता, याच्याबरोबर केवळ कापडी पिशव्या वाटण्याबरोबर तुम्ही या ठिकाणी एक संदेश देत आहे कापडी पिशवीमधून की लाख प्लास्टिक होणी थोर कापडी पिशवी कणखर वाढवावा, कापडी पिशवीचा वापर पर्यावरण रक्षणासाठी. तुम्ही मगाशी म्हणालात बोलता बोलता की विश्वास गोपन, मी केवळ माझ्या वडिलांचंही नाव टाकतो की वडिलांचं या ठिकाणी नाव येणं गरजेचं आहे, म्हणून तुम्ही पिशवीवर वडिलांचं नाव देखील त्या ठिकाणी आवर्जून टाकताय. तर त्याबरोबर तुम्ही या पिशवीवर एक लिहिलेलं आहे की वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे, झाडे लावा झाडे जगवा. पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाड वृक्षाची लागवड केली पाहिजे. वृक्ष मोठ्या प्रमाणावर तोडली जातात, म्हणजे आज सिमेंटची जंगलं या ठिकाणी तयार होत आहेत, लोकसंख्येत वाढ होते, त्यांना राहण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर आपल्या सभोवताली जी आजवर लहानपणी आपण ज्या झाडाखाली बसायचो, खेळायचो, बागडायचो, त्याची फळं त्या ठिकाणी खायचो, ती झाडं आता नष्ट झालेली आहेत. तिथं कुठली तरी बिल्डिंग या ठिकाणी तयार झालेली आहे, महामार्गाचे चौपदरीकरण होत आहे, तिथंही झाडं तोडली जात आहेत. विविध प्रकारने वृक्षाची तोड या ठिकाणी केलेली जात आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. तो ऱ्हास रोखण्यासाठी तुम्ही झाडे लावा झाडे जगवा, पाणी आडवा पाणी जरवा. पाणी जीवन आहे, पाण्याची जी टंचाई महाराष्ट्रामध्ये जो पाण्याचा दुष्काळ या ठिकाणी जाणवतो, तो त्या दुष्काळावर मात करण्यासाठी देखील तुम्ही एक संदेश दिलेला आहे की पाणी आडवा पाणी झिरवा, त्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं पाहिजे. तर मुलगी वाचवा मुलगी शिकवा हा देखील अत्यंत माझा आवडता या ठिकाणी स्लोगन तुम्ही या ठिकाणी टाकलेला आहे की मुलगी वाचवा मुलगी शिकवा. मुलींचं प्रमाण या ठिकाणी वाढले पाहिजे. ज्या राष्ट्राच्या महिला जेवढ्या शिक्षित असतील किंवा सुशिक्षित असतील, महिलांचं सक्षम असतील त्या महिला, ते राष्ट्र प्रगती पथावर असतं. त्याचं राष्ट्राचं मूल्यमापन निश्चितपणाने त्याच्यावर होतं की त्या महिला किती सक्षम आहेत, स्ट्रॉंग आहेत किंवा शिक्षित आहेत, त्याच्यावर त्या राष्ट्राच्या प्रगतीचं मूल्यमापन ठरवलं जातं. असं मुलगी वाचवा मुलगी शिकवा हे स्लोगन देखील तुम्ही या ठिकाणी काढलेलं आहे. तर प्लास्टिक मुक्तीबाबतचं तुम्ही एकूणच तुमचा काय तुमच्या मनामध्ये ध्यास आहे, प्लास्टिक मुक्तीचा ध्यास घेऊन तुम्ही कसे ध्येयवेडे झालेले आहात, आणि तुम्ही म्हणालात की
वेळी लोक मला लोक वेडे 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 मानतात, परंतु वेडे लोकच इतिहास घडवतात हा देखील मोठा एक इतिहास आहे. त्या इतिहासाला देखील तुम्ही उजाळा दिलात आणि मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून तुम्ही जनतेला आव्हान केलेलं आहे की ही जबाबदारी केवळ माझी नाही. आज तुम्ही तुमचं वय 58 म्हणालात, 59 रनिंग आहे, 60 आहे, तर तरुणाला लाजवेल असं तुमचं काम आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा सॅल्यूट देतो आणि तुमच्या या कार्याला आम्ही देखील हातभार लावू, सहकार्य करू निश्चितपणानं आणि जेवढी आम्हाला मदत करता येईल तेवढी आम्ही बोलण्यापेक्षा कृतीतून आम्ही तुम्हाला या ठिकाणी मदत करून दाखवू हा माझा तुम्हाला या ठिकाणी शब्द आहे. तुर्तास आपण या ठिकाणी थांबतोय आणि या साहेबांच्या विश्वास गोपन साहेबांच्या ह्या क्रांतिकारी चळवळीला आणि अशा निस्वार्थी चळवळीला अधिक व्यापक रूप धारण व्हावं यासाठी आपण पुन्हा एकदा त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. मॅक्स महाराष्ट्र लाईव्हसाठी धम्मशील सावंत, रायगड.